अननोन एसी, डबल एन आहे, अननोन एसी अशी अशी गंमत त्याची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डायकॉटलीडॉन द्विदल वनस्पती वर्गातल्या हे वनस्पतीची सुरुवात आहे. ह्या म्हणजे रॅनॉनकुलसी ही पहिली फॅमिली, दुसरी अननोनसी. तर डायकॉटलीडॉन्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर फ्लावरची म्हणजे पेंटॅमेरस फ्लावर किंवा टेट्रॅमेरस, पाकळ्या पाच किंवा पाचच्या पटीत किंवा चार किंवा चारच्या पटीत. पहिल्याच फॅमिली हा अपवाद आहे, हे तीनच्या पटीत आहे. ह्या ठिकाणी तीन आणि तीन सहा असे पाहायला मिळतील. तर हा असे अपवाद खूप आहेत, कारण सुरुवात मी नेहमी सांगतो की क्लासिफिकेशन इज मॅन मेड. आणि वनस्पतींना माहीत नाही की आपल्याला ह्या वर्गात टाकलंय किंवा ह्या फॅमिलीमध्ये टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अपवाद खूप आहेत, प्रत्येक ह्याच्यात अपवाद आहेत. प्रत्येक दोन ग्रुपच्या मधला इंटरमिजिएट ग्रुप पण आहे. तेव्हा वॉटरटाईट कंपार्टमेंट इथे ही फॅमिली संपली आता दुसरी फॅमिली सुरू झाली असे नाही. दोन जवळच्या फॅमिलीमध्ये मधले असतात प्रत्येक ठिकाणी. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, सजीव आणि निर्जीव याच्या मधले सुद्धा काही सजीव आहेत, की ज्यांच्यात काही गुणधर्म सजीवांचे आहेत काही निर्जीवांचे आहेत. वनस्पती आणि प्राणी नंतरचं वर्गीकरण. तर असे अनेक आहेत की ज्या ज्यांना बॉटनीच्या पुस्तकात वनस्पती म्हणून इन्क्लूड केलं आहे, झूलॉजीच्या पुस्तकात प्राणी म्हणून इन्क्लूड केलं आहे. कोणाला सांगता येईल उदाहरण? जुगलिना, व्हॉल्वॉक्स, क्लॅमिडोमोनास अनेक आहेत. बहुतेक एकपेशीय काही आहेत. व्हॉल्वॉक्स मात्र अनेक पेशीय चेंडूसारखा तो प्राणी आहे. तो वनस्पतींचे दोन गुणधर्म त्याच्यात आहेत आणि प्राण्यांचे दोन गुणधर्म आहेत, त्यामुळे त्याला दोन्हीकडे मानण्यात येतं. तर निसर्ग मातेने हे सगळ्या प्रकारचे प्रयोग करून पाहिलेले आहेत. पाण्यात पोहणाऱ्या वनस्पती पण आहेत आणि पोहण्यासाठी खास पोहण्यासाठी त्यांना खास स्ट्रक्चर्स आहेत, ज्याला फ्लॅजेला म्हणतात. की आपण दोन हात असे करून पोहतो तसे दोन फ्लॅजेला असे हलवून ते पोहतात पाण्यामध्ये. ते वनस्पती, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, सेल्युलोज सेलवॉल आहे. सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म वनस्पतींचा की पेशींना सेलवॉल असते, पेशी भित्तिका ज्याला म्हणतात ती असते. आणि ती सुरुवातीला तरी सेल्युलोजची बनलेली असते, प्राण्यांमध्ये प्राण्यांच्या पेशींना सेलवॉल नाही. तर ह्या सगळ्या आत्ता नावं जी सांगितली, व्हॉल्वॉक्स, जुगलिना, क्लॅमिडोमोनास, यांना सेलवॉल आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. ते फोटोसिंथेसिस करतात पण ते पोहतात, म्हणजे लोकोमोशन प्राण्यांसारखा गुणधर्म आहे. आणि दुसरं पोहायचं म्हणजे कुणीकडे जायचं पोहत हे कळण्यासाठी थोडंसं डोळा पाहिजे. पण एकपेशीय प्राण्याला डोळा कसा असणार? तर ज्याला प्रिकर्सर ऑफ आय असं म्हणतात, की त्याच्यापासून पुढे डोळ्याची उत्क्रांती कालांतराने वरच्या वरच्या दर्जाच्या प्राण्यांमध्ये झाली असावी, असा आय स्पॉट त्यांना असतो. तर त्या एका पेशीमध्ये एक काळपट किंवा तांबडट असा ठिपका दिसतो, त्याला आय स्पॉट म्हणतात. त्याला दुसरं नाव आहे स्टिग्मा. आणि त्याला दिसत नाही पण त्याला लाईट इंटेन्सिटी जज करता येते, म्हणजे फोटोसिंथेसिसला सर्वात चांगला प्रकाश कुठे असेल तिथे ते पोहत जातो, तेवढ्याकरता त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आय स्पॉट आहे आणि लोकोमोशन आहे, हे प्राण्यांचे दोन गुणधर्म त्याच्यामध्ये, म्हणून प्राण्यांमध्येही समावेश होतो. तर अशा सगळ्या वनस्पती प्राणी यांच्या क्लासिफिकेशनमध्ये हे लक्षात ठेवायचं की अपवादही असतात आणि दोन ग्रुपच्या मधले इंटरमिजिएट ग्रुप्सही असतात. डायकॉट आणि मोनोकॉट वॉटरटाईट कंपार्टमेंट नाहीत, काही दोन्हीच्या मधले आहेत. की ज्यांना सीड लीव्स ह्या कॉटलीडॉन्स दोन आहेत का एक आहे नक्की समजत नाही, दीड आहे असे सुद्धा असतात. एक मोठी कॉटलीडॉन आहे, एक अगदी छोटी आहे. तर असे क्लासिफिकेशनचं ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर इथे आवळा आहे,